अखिल मानव जातीला शांती, समता, बंधुत्व आणि सलोख्याची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे अखेरचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद बांद्यात मोठे बांदा सरपंच बाळा आकेरकर व बांद्याचे नागरिक दिलीप पुरगावकर यांच्या हस्ते कबूतरी सोडण्यात आली. बांद्यातील व्यापारी तसेच ग्रामस्थांनी यांना शुभेच्छा दिल्या. यावी जावेद खतीब, आमिर मौलाना, शाहिद शेख, आशिफ शेख, सुलेमान शेख, मकबूल खान नवाज खान, अजमोदीन शेख, आदम आगा आदी उपस्थित होते. नमाज आणि शांतता फेरी काढून झाल्यावर शिरखुर्म्या बरोबरच बिर्याणीचा आस्वाद घेऊन ईद मुबारक अशा शुभेच्छा देऊन ईद साजरी करण्यात आली. आज या ठिकाणी बांद्यात पैगंबर जयंती निमित्त एक शांतता फेरी काढण्यात आलेली आहे. फार मोठी शांतता फेरी आणि यात सर्वांनीच सहभाग दर्शविलेला आहे. आपल्यासोबत आहेत आमिर रजा. काय सांगतायत या शांतते फेरीबद्दल बोलिए सर. पैगंबरांची आमच्या जश्न ईद मिलादुन नबी तिला म्हणतात. पैगंबरांचा हा वाढदिवस आमचा हजरत मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर इस्लाम त्यांना मानलं जातं. इस्लामचं ते बानी आहेत आणि ते 12 रबीउल अव्वल ही उर्दूची तारीख आहे. रबीउल अव्वलचा महिना सकाळी सोमवारच्या दिवशी सकाळी पहाटे पहाटेच्या वेळी त्यांचा मक्का शरीमध्ये जन्म झाला आणि त्यांनी इस्लाम फैलवला आणि प्रवचन केलं इस्लामाबद्दल आणि लोकांना जोग दर जोग कुराणचा पैगाम सांगितला आणि कुराणचा पैगाम सांगितल्याने लोकांनी ते ऐकलं आणि त्याच्यामध्ये खरोखरच सच्चाई आणि खरोखरच त्याच्यामध्ये माणसाला जगण्याचे जे गुण आहेत ते सर्व त्याच्यामध्ये आहेत. कुराणमध्ये हर चीजचं बयान आहे आणि कुराण आमच्या हिदायतसाठी आलेलं आहे आणि चांगल्या मार्गाला लावण्यासाठी आलेलं आहे. त्या पैगंबरांनी आम्हाला इस्लामाबद्दल चांगली मालूमात आणि कुराणच्याबद्दल मालूमात दिली आणि ते आमचं इस्लामचं बानी आणि फाउंडर आहेत. ह्याच्यामुळं आम्ही त्यांना फॉलो करतो, त्यांच्या नक्षेकदमवर चलतो आम्ही आणि ह्याच्या पुढं पण आम्ही त्यांच्या नक्षेकदमवर आणि त्यांच्या पाठी आम्ही चालणार. आणि ही जी जयंती आणि मराठीमध्ये जयंती म्हणतात त्याला आम्ही जश्न ईद मिलादुन नबी म्हणतो. हे जश्न ईद मिलादुन नबी हे मनवणं अति उत्तम आणि उत्कृष्ट आहे आणि एकदम चांगलं काम आहे. आमच्या हदीसमध्ये आमच्या मोठी मोठी किताब आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पैगंबर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा पैदा झालेत त्यावेळी त्यांच्या आईने बघितलं की हजरत आदम सर्वात पहिलं इन्सान सगळ्यात पहिल्यांदा अल्लानी त्याला पैदा केलं. त्या पैगंबर इस्लामनी जब पैगंबर इस्लाम पैदा झालं तेव्हा त्यांची आईने बघितलं की एक माणूस आलेला आहे. त्या आईने बघितल्यानंतर सांगितलं की तुम्ही कोण आहात, तर त्या बाबांनी सांगितलं की मी तुमचा बाप आहे. त्यांनी म्हणलं तुमचा आमचा बाप तर वारलेला आहेत, यांनी ते इंतकाल झालेत, मग कसं तुम्ही? तर त्यांनी सांगितलं की मी आदम बाबा आहे, यांनी त्यांचा बापाचा बाप आहे आणि तुला ही मुबारकबाद आणि तुला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याला शुभेच्छा म्हणतात मुबारकबाद देतो की तुझ्या पोटामधून आता तुझ्या कोकमधून असं तसा पोरगा येणार नाही, बल्कि तो बानी इस्लाम आणि पैगंबर आजम नबियांचा आणि आमचा सगळ्यांचा सरदार येणार आहे. सगळ्यात मोठा माणूस तुझ्या जन्मानं येणार आहे. आणि बीबी आमिना त्यांच्या आईचं नाव, त्यांनी सांगितलं की मी 3 झेंडे बघितलेत अल्लाह ताआलाने आपल्या फरिश्त्या त्यांना जिब्रेल अलैहिस्सलाम म्हणतात, अल्लाह ताआलाने 3 झेंडे पाठवले
आणि जिब्राईल अली सलामला सांगितलं की एक झंडा मशरिकमध्ये, मशरिक पूर्व मगरीब पश्चिमकडे दोन झेंडे लावलेत आणि एक खाने काब्यामध्ये वरती एक झेंडा लावला. ह्याच्यावरून आम्हाला हे ह्या सबक भेटतो की आम्ही झेंडे वगैरे मिरवतो या झेंडे लावतो ह्या त्याच्यावरून सबूत भेटतो आहे आणि हदीसच्या खिलाफ नाही आहे, हदीसच्या मुताबिक आम्ही काम करतो आणि जश्न ईद मिलादुन नबी हे मनवणं अति उत्कृष्ट आणि फायदामंद आणि लोकांसाठी चांगलंच ह्या मेसेज आहे आणि लोकांना पण माहीत होतं की ही गुलाम आहेत आणि ही लोकं ज्यांचं किरदार असं आहे तर पैगंबर इस्लाम त्यांचा किरदार आणि त्यांचा अखलाक किती चांगला असतील ह्याच्यावरून लोकांना आणि दुसऱ्या गैर लोकांना भी त्याचा सबक भेटतो आणि त्याच्यावरून ती पण ह्याच्यावरून सबक हासिल करू शकतात. ह्याबद्दल आम्ही मला अपेक्षा आहे की तुम्ही माझ्या बोलण्यावरून आनंद तुम्हाला व्यक्त झाला असेल आणि मी ह्याच्यावरून माझे दोन शब्द मी संपवतो. आज मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवशी आम्ही शांतता फेरी काढलेली आहे, त्याच्यामुळे लोकांना संदेश द्यावा की ह्या जगामध्ये शांतता नांदल्याशिवाय कुठे कोण सुखी होणार नाही, म्हणून आम्ही हे शांतता फेरी काढलेले आहे पैगंबर जयंतीनिमित्त. आमच्या संघटनेचं नाव आहे बदमे रजा कमिटी.